कन्नडच्या यादीतील एक मोठं नाव आरसीसी त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. बॅकफूटला गेले, पहिला बॉल इनफील्डच्या वरनं काढलाय, धमाकेदार सुरुवात. फलंदाज अनिल त्यांच्या बॅटमध्ये तो चार असतात. अध्यक्ष चषक होत अर्जुनबाईंच्या नावानं आणि अध्यक्ष स्वतः अर्जुनबाई पाटील. फटका स्विच हिटचा चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मालिकावीराची किताब जी मानाची स्पर्धा होत त्यातील मालिकावीरा खेळाडू होता. फटका मिड विकेटला चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदरणीय नरेश दादा ठाकूर त्यांनी पुरस्कृत केलेली होंडा शाईन ज्या खेळाडूने पटकावली, गावाचं नाव सांगत नाही. दोन मॅच झाले, स्कोरच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. मी नंतर न राहता लाईव्ह टेक्निकल टीमवाल्याला विचारलं की स्कोरर कदाचित मुका आहे का, तो म्हणाला दादा मला माहित नाही. त्यानंतर मला अजय जाधवचं आपण म्हणू शकतोय. अगदी बरोबर, अजय पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेला मात्र अनिल अर्नाळ्याचा खेळाडू आहे, समुद्र किनारी राहणार आता यावेळेला खेळाडू आहे, संघर्षाच्या लाटावरती स्वार होणारा खेळाडू आहे यावेळेला हवेच्या लाटावरती. गावामध्ये पण आग्रहतात आणि सगळे शिवाचे छावात बोलत यार. फटका हा देखील चांगला आहे, उंच गेलाय, लांब जाईल का, हो चाललाय. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत, वाऱ्यासोबत वार्ता लाभ करत सेकंड इन रो. आणि 53 धाबा हाय स्कोर आहे, 4 षटकामध्ये 53 धाबा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहे. इंडिव्हिज्युअल पार्टनरशिप हायस्ट झाली आहे आणि या स्पर्धेतील पहिले सलगचे 3 बॉल 3 षटकार. फलंदाज अनिल ऑन फायर. आणि व्यक्तिगत 45 धावांवरती आपण पाहू शकता, 14 चेंडू 45 धाबा, 321 चा स्ट्राईक रेट त्याच्या बॅट मधनं. या बॅला निश्चितच उत्तुंग षटकार. एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.